नमस्कार, MKN सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बापूंना श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण देशामध्ये बापूंना विविध उपक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. भाजपचे मंत्री संविधान बदलण्याचे भाषण करत आहेत, जातीपातीच्या भिंती घालत आहेत. आपण 21व्या शतकामध्ये जात आहोत आणि तुम्ही हनुमानाची जात काढत आहात. दुसरीकडे गोत्र काढून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम भाजप सरकार करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला. ते सातारा येथे एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. भाजप अध्यक्ष अमित शहा यांची कोलकाता येथे रॅली पार पडल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरती ममता बॅनर्जी यांनी राजनाथ सिंग यांना तुमचा पक्ष नियंत्रणामध्ये ठेवा अशा शब्दामध्ये सुनावलंय. तुमच्या नेत्यांना आणि पक्षाला नियंत्रणामध्ये ठेवा. शांततेत असलेल्या बंगालमध्ये विनाकारण समस्या निर्माण करू नका, असं ममता बॅनर्जी यांनी राजनाथ सिंग यांना सांगितल्याचं समजतंय. लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवकांना हजेरी. हे राळेगण सिद्धीतील संत यादवबाबा मंदिरामध्ये बेमुदत उपोषणाला बसले आहेत. दरम्यान राज्यात लोकायुक्त नियुक्त करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्याच्या निर्णयाचे हजेरी यांनी स्वागत केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाला असला तरी विधानसभेच्या मंजुरीशिवाय त्याचे कायद्यामध्ये रूपांतर होणार नाही. आपण आंदोलनावरती ठाम असल्याचं हजेरी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलंय. शिवसेना आणि भाजपमध्ये एकमेकांना लाच मारण्याचा प्रकार इतका झालाय की उद्धव ठाकरेंचा एक पाय लांब झाला आहे की काय असं मला वाटायला लागलंय, असा टोला विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तनाच्या यात्रेतील फलटण येथील सभेमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी भाजप शिवसेनेवरती जोरदार हल्लाबोल केलाय. मी लोकांच्या आग्रहाखातर राजकारणामध्ये आले, धनंजय भाजपमध्ये असता तर मी त्यांच्यासाठी राजकारणही सोडलं असतं, असं बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. आमच्या घराण्याची ताकद मोठी आहे, बाबा मंत्री होते, त्यांनी मला राजकारणामध्ये आणलं, धनंजय मुंडेंनाही आमदार केलं असं त्या म्हणाल्या. एवढं सगळं करून सुद्धा धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये गेले, आता आमचा मार्ग वेगळा आहे असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये युती झाली तर रावसाहेब दानवे यांच्या विरोधामध्ये लढणार असल्याचं राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जाहीर केलं आहे. ते नाशिक येथे बोलत होते. जालना लोकसभा मतदारसंघातून मी रावसाहेब दानवे यांच्या विरोधामध्ये विजय मिळवणारच असं अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय. आगामी निवडणुकीमध्ये मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जात आहे. मनसे आणि राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा चांगलीच रंगली आहे. आगामी निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील नाशिक, मुंबई आणि ठाणे या 3 जागा राष्ट्रवादीने मनसेसाठी सोडाव्यात अशी मनसेची इच्छा आहे. मनसेला 3 जागा सोडल्यास महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला मनसे मदत करण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेच्या 2017-18 वार्षिक रोजगार आणि बेरोजगारीचे सर्वेक्षण रोखल्याचा विरोध करत राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या प्रभारी प्रमुखांनी आणि त्यांच्या एका सहकार्याने राजीनामा दिला आहे. सांख्यिकी तज्ज्ञ PC मोहनन आणि प्राध्यापक असलेल्या JP मीनाक्षी यांनी राजीनामा दिला आहे.
केंद्र सरकारमध्ये आमची सत्ता आल्यास संसदेमध्ये पहिल्यांदा महिला आरक्षण विधेयक मंजूर करणार असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबतचं ट्विट केलं आहे. देशातील महिलांना राजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या स्थानावरती आणण्याची इच्छा असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते महिला आरक्षणासंदर्भामध्ये एका कार्यकर्त्यांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते. राहुल गांधी यांनी काल गरिबांना किमान वेतन देण्याच्या योजनेची घोषणा केली होती. या त्यांच्या घोषणेवरती बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी टीका केली आहे. राहुल गांधींनी दिलेलं आश्वासन त्यांच्या आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1971 दिलेल्या गरिबी हटावच्या घोषणेप्रमाणे फसवं असल्याचं मायावती यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री नव्हे तर माजी मुख्यमंत्र्यांची लोकायुक्तामार्फत चौकशी केली जाऊ शकणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागणीला हरताळ फासल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अण्णा हजारे यांनी विद्यमान मुख्यमंत्र्यांचीही लोकायुक्तामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र राज्य सरकारने त्यांची मागणी मान्य केली नसल्याचं दिसतंय. मुख्यमंत्र्यांचीही चौकशी करता येणार असं काल बोललं जात होतं, पण तसं नसल्याने यावरती वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. उत्तर भारतातून थंड वाऱ्याचा प्रवाह येऊ लागल्याने उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचं वातावरण पाहायला मिळतंय. धुळ्यामध्ये पारा पुन्हा 2.5 अंशावरती घसरला आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही पारा कमालीचा घसरला आहे. संध्याकाळी 7 घराबाहेर पडणं देखील अशक्य झालं आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गरम कपडेही निरुपयोगी ठरताना दिसत आहेत. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची आई निर्मला पाटेकर यांचं वयाच्या 99व्या वर्षी निधन झालं आहे. मंगळवारी 29 जानेवारी रोजी त्यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त होत्या, त्यामुळे नाना पाटेकर यांनी आईला मुंबईतील एका रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवलं होतं. निर्मला पाटेकर यांच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर अनेक मराठी आणि बॉलिवूड कलाकार त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले होते. पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना ईडीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. परकीय चलन बेकायदेशीरपणे भारताबाहेर नेल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. राहत फतेह अली खान यांची 2011 दिल्लीतील विमानतळावरची तपासणी करण्यात आली होती. राहत फतेह अली खान यांनी परकीय चलनाची तस्करी केल्याचा संशय आहे. मुंबई शहर सीसीटीव्ही निरीक्षण प्रकल्पाअंतर्गत महानगरामध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. हा प्रकल्प अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी शहरामध्ये अतिरिक्त 5,625 कॅमेरे बसवण्यास आणि त्यासाठी 323 कोटी 23 लाख रुपयांच्या खर्चात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी फ्रान्सच्या बँकेने 2,000 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केलं आहे. नदीजवळील डेक्कन जिमखाना आणि संभाजी पार्क येथे स्थानके पुनर्पगडीच्या आकारामध्ये असतील. ही स्थानके पेठ आणि पुण्यातील नव्या भागाला जोडणारी असतील. मेट्रोमुळे पुण्याची नवी ओळख जगाला होईल, पण पुनेरीपगडीच्या स्टेशनला पुणे शहर संभाजी ब्रिगेडने मात्र विरोध केलेला पाहायला मिळतोय. पुणे शहरामध्ये ऊन थंडीचा खेळ पाहता आता स्वाईन फ्लूने डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे. शहरामध्ये 11 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे, तर 3 रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती असल्याची माहिती मिळत आहे. तर 2 यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याचं देखील समजत आहे. वाघोलीतून टँकरची चोरी करून सातारे ते विकणाऱ्याला आणि टँकर विकत घेणाऱ्या भंगार व्यावसायिकासह मध्यस्थीला लोणीकंद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने पकडले आहे. मात्र
टँकर चोरी करणारा आणखीन एक जण फरार झाला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. यवतमाळमध्ये बातमी संकलित करण्यास केलेल्या माध्यमांच्या जिल्हा प्रतिनिधीस पोलिसांनी धक्काबुक्की करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळातील वणी येथे ही घटना घडली आहे. या प्रकाराचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेची चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याची मागणी पत्रकारांमधून होत आहे. MKN सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली. इथे सामन्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा MKN प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.